म्हणजे शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असतील, महिला असतील, आज तुडून मुली मारल्या जातात तरी मुख्यमंत्री याच्यावर बोलत नाहीत, प्रधानमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्री तर काय कुठल्या नशेमध्ये आहेत. खरं तर भाजपने त्यांना डावललंय तरी त्यांना राग यायला तयार नाही. महाराष्ट्राचा तरुण उद्ध्वस्त झालाय हे सगळं ठरवून चाललंय. आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न जे ऐरणीवर आले, जे वेशीवर आले, हे टाळण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सुपाऱ्या घेऊन हे कार्यक्रम वाजवतायत. आज प्रतापगडावरचा विषय घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजकीय लढाई होती, अफजल खान काय धर्माचा त्या ठिकाणी ठेका घेऊन महाराजांकडे आला नव्हता, त्यांची ती राजकीय. आज जशी माननीय उद्धव ठाकरेंची आणि मोदी फडणवीसांची लढाई आहे, तशीच लढाई शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खान असेल किंवा कृष्णा भास्कर कुलकर्णी असेल, चाल करून महाराजांवर आला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो इतिहास घडलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू म्हणून अफजल खानाचा कोतळा काढला, पण महाराजांवर आयुष्यात पहिला डोक्यावर वार करणारा अफजल खानासाठी कृष्ण भास्कर कुलकर्णी होता. तो काय हिंदू म्हणून महाराजांच्या बाजूने आला का? नाही, तो अफजल खानाचा वकील होता, नौकर होता, पण तो अफजल खानासाठी त्यांच्या अंगावर चाल करून गेला. तिथं सईद बंडा सुद्धा आला होता, शिवाजी महाराजांनी मारलं. तसं शिवाजी महाराजांनी अफजल खानानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी डोक्यावर वार केला महाराजांच्या. महाराजांचं रक्त बळबळ वाहत होतं. त्यांनी म्हणले नाही ब्रह्महत्या पाप असते, ते थांबले, विचार केला, तरी कृष्णा भास्कर कुलकर्णी अंगावर आला. एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले, कुलकर्णी उभा कापला त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या शेजारी. हा इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारने अफजल खानाचं जे थडगय अतिक्रमण काढलं, सरकारचं अभिनंदन. आता समूह शिल्प बसवणार आहेत, मग ते मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील किंवा सांस्कृतिक मंत्री असतील, मंगल प्रभात लोढा यांना विनंती आहे. अफजल खानाचा तुम्ही ते कोथळा काढलेलं शिल्प उभा करणार आहे, अपुरं उभं करू नका, अपुरा इतिहास दाखवू नका. अफजल खानासोबत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सुद्धा कापलेला आहे, तो सुद्धा इतिहास दाखवा. शौर्याचं प्रतीक हे जतन केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी शत्रुत्व संपल्यानंतर समाधी तिथं उभा केली. आज जे दोन तीन सापडल्यात कदाचित कृष्णा कुलकर्णीची सुद्धा असू शकते, मग ते थडगय ते मुस्लिमांचं आहे, हिंदूंचं आहे, आमचं काय देणं घेणं नाही. इतिहास संशोधकाची समिती त्या ठिकाणी गठीत करावी, त्याचं संशोधन झालं पाहिजे आणि खरं